ये सब्सक्राइब कीजिए EW नेटवर्क और बेल आइकॉन दबाना ना भूलिए। अनियमित और दूषित पानी पूर्ति को लेकर लगातार अपनी आवाज बुलंद करने वाले भाजपा के पूर्व नगर सेवक सूरज पाटिल ने आज फिर एक बार सारसोले और कुक्षेत्र में मचे पानी के कोहराम पर प्रशासन पर हल्ला बोल किया। शहर के विविध ज्वलंत प्रश्नों को लेकर आयुक्त से मिलने पहुंचे गणेश नाई की मुलाकात के दौरान सूरज पाटिल ने पानी किल्लत की इसी गंभीर मसले पर न केवल प्रशासक का ध्यान आकर्षित किया बल्कि मनपा मुख्यालय में चल रहे अधिकारियों की मनमानी कारभार पर खुलकर आक्रोश भी व्यक्त किया। नवी मुंबई के हक के पानी की चोरी करने वालों के खिलाफ आक्रामक सूरज पाटिल ने कहा कि जो कोई शहर के पानी को चुरा कर डाइवर्ट करने की कोशिश करेगा उसका बुरखा निकाल कर पर्दाफाश करके रहेंगे। लोकांनी विश्वासाने आम्हाला सभागृहात पाठवलेलं असतं। गटर वॉटर मीटरच्या पलीकडे जाऊन विकास करण्याचं आमची ही जी भूमिका आहे ही लोकांनी पाहिलेली आहे। आज 2 वर्षापासून प्रशासक इथं बसलेलं आहे, सभागृह नाही, त्यामुळे काही अधिकाऱ्यांच्या डोक्यात ती कल्पना ते ज्ञान आलं असेल की लोकप्रतिनिधी नाहीत, परंतु लोकांच्या समस्येकरिता आम्हाला कुठल्या पदाची गरज नाही आहे। पाण्यासारखा प्रश्न ज्या शहराला पाण्यासाठी अवॉर्ड भेटले, ज्या शहराचा कारभार पाण्यामुळे म्हणजे उल्लेखनीय झाला, ह्या मधल्या काळात ह्या लोकांनी पाण्याच्या बाबतीत लोकांची वणवण चालू केली, हे आम्ही कदापि सहन करणार नाही। आणि हा जो काही चोरीचा प्रश्न आहे, म्हणजे इकडचं पाणी दुसरीकडे वळती करणं, मग आमच्या लोकांवर अन्याय करणं आणि मग या राजकीय पोळ्या भाजण्याचा प्रकार करणं, हे इथं घडणार आहे हे होऊन देणार नाही। आमच्या लोकांचं पाणी आमचं आहे, आमच्या अधिकाराचं आहे, आणि त्याच्यात कोणी जर चोरी करण्याचा प्रयत्न करते, ह्या चोरांचा बुरखा आम्ही फाडणार आणि जे प्रशासन जे कोणी अधिकारी ह्या लोकांना साथ देणार त्यांना सुद्धा ह्या गोष्टीला सामोरं जावं लागेल, त्यांच्या बाबतीत सुद्धा मग हा लोकांचा रोष त्यांना स्वीकारावा लागेल। माननीय आयुक्त साहेबांच्या बाबतीत बोलाल तर उल्लेखनीय काम चालू आहे, परंतु त्यांच्या पाठी कोणीतरी इतर अधिकारी कोणाच्या तरी सुप्त योजनेला साथ देत चुकीचं काम करत आहेत हे कुठेतरी उजागर होत आहे आणि ह्याच्याच खोलाशी आम्ही चाललो आहे। 2 वर्षात जेव्हा सत्ताधारी म्हणून आम्ही मागील 5 वर्षात काम केलं आणि त्यानंतर हे 2 वर्षात जे काही चुकीच्या पद्धतीनं कामं चालू आहेत हे त्यांना उत्तर द्यावं लागेल। बघा, लक्षात ठेवा, सभागृह आज नसेल पण उद्या असेल आणि ज्या दिवशी सभागृहाचा पहिला दिवस असेल त्या दिवशी हा सगळा कोरा काळा घोरा चिठ्ठा त्या सभागृहापुढं आणणार आणि ह्या लोकांचे बुरखे फाडणारच। मनपा पर खुलकर आरोप करते हुए सूरज पाटिल ने आगे कहा कि शहर की खूबसूरती में भर डालने के लिए जगह जगह बिना टेंडर के लाखों रुपए खर्च कर मनपा द्वारा फाउंटेन्स खड़े किए गए, मगर मनपा को शहर में खस्ता हाल में पड़े उद्यानों पर ध्यान देने के लिए समय नहीं है। बगा नको तिथ अवाढ हुए खर्च शहरात चालू है, आरोप है आमचा। का आरोप है कि जिथ सेक्टर 7 उद्यान खेळणी पाळणी तुटले, लॉन खराब झाले, सातत्यानं लोकप्रतिनिधी म्हणजे आम्ही उजागर करतो आहे, फाईल बनवली जाते आहे, गरज आहे का पाहतो, व्हिजिट बघतो, हे एका बाजूला, आणि बिना टेंडरची कामं जिथं गरज नाही तिथं फाउंटन काय लावले जातात, मग फ्लेमिंग पक्षाचे चित्र काय लावले जातात, मग एका बाजूला लोकांची गरज महत्त्वाची की हे तुमचं सगळं बिना टेंडरची कामं महत्त्वाची, हा काळा बाजार हा साळवेर जर होत असेल तो तपासला जावा म्हणून आयुक्त साहेबांना मी सांगितलेलं आहे। आणि नागरिकांच्या गरजेच्या गोष्टी जर नाही केल्या तर मग आम्हाला उग्र रूप धारण करावं लागेल, हे आज आम्ही तिथं बजावून सांगितलेलं। गणेश नाईक के विजन का यह नतीजा था कि नवी मुंबई को खुद का विशाल मोरबे डैम मिल पाया, मगर पिछले 2 वर्षों से प्रशासक राज में जारी जल संकट से मानो समूचे प्रशासन की व्यवस्था ही चरमरा सी गई। ऐसे में जनता के मुद्दों को लेकर प्रशासक के खिलाफ अपना रुख स्पष्ट करने वाले सूरज पाटिल के इस आक्रामकता के आगे प्रशासन झुक पाता है या नहीं, यह तो आने वाला वक्त ही बताएगा। ब्यूरो इनपुट, EW नेटवर्क।